कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभं असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. साहेब हा निर्णय माघार घेत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही. साहेबांचा हा निर्णय आमच्यापैकी कुणालाही मान्य नाही. साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा ही विनंती आहे. पवार साहेबांनी लोकांच्या भल्यासाठी काम केलेलं आहे आणि आपलीच आवश्यकता देशाला आहे, महाराष्ट्राला आहे, देशाला आहे. धोरणात्मक निर्णय देशामध्ये जातीवादीचं कहर माजलेला आहे. आपल्याशिवाय दुसरा नेता देशामध्ये नाही. तो सर्व धर्म ही जी भावना जागृत करण्याकरता आपलीच आवश्यकता आहे साहेब. आपण निर्णय मागे घ्यावा ही नम्र विनंती आहे. पक्षाला वंचित ठेवून तुम्ही राजकारण साहेब करू शकणार नाही अशी सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे मी तुम्हाला विनंती करते. साहेब कृपया निर्णय जोपर्यंत मागे घेत नाही आम्ही सभागृह अजिबात सोडणार नाही. आम्ही इथे बसून राहू. आपण निर्णय मागे घ्या, कृपया निर्णय मागे घ्या. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पवार सब तुम आगे बढ़ो, पवार सब तुम आगे बढ़ो.